नमस्कार, मी सौ शीतल गरुड, आपण ऐकत आहात श्री संत जनाबाई जीवनचरित्र भाग 2, जनाबाईवर संस्कार। आई वडील आणि शेजारी पाजारी यांचेही प्रेम जनाबाईला चांगले मिळत होते। या सर्वांच्या मायेच्या छायेखाली जना लुटू लुटू चालली, दुडू दुडू धावली, बोबडे बोल बोलली, हळूहळू वाढू लागली। दमा आणि करुण दोघे मिळून तिच्यावर चांगले संस्कार करत होते। घरी रोज पूजा अर्चा चाले, विठ्ठलाचे नामस्मरण चाले। आई करुण आणि वडील दमा दोघेही विठ्ठल भक्त असल्याने घरातले सारे वातावरण कसे सात्विक असायचे। आई वडिलांची विठ्ठल भक्ती जनाबाईमध्ये सुद्धा पुरेपूर उतरली होती। बालवयातच तिला विठ्ठल नामाची गोडी लागली होती। मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ह्या म्हणीप्रमाणे तिच्या विठ्ठल नामाच्या आकर्षणातून पुढे ती मोठी विठ्ठल भक्त होणार असे तिच्या आई वडिलांनी पूर्ण ओळखून घेतले। मुलीला खेळवण्यात, वाढवण्यात, कर्तुक करण्यात दोघांचा दिवस मजेत संपून जायचा। चंद्रमोळी संसारात जनाबाईला देण्यासारखं प्रेमाशिवाय या दंपतीकडे दुसरं काय होतं? शेजारी पाजारी यायचे, जनीला कडेवर उचलून घेऊन जायचे, तिला खायला गूळ शेंगदाणे द्यायचे, आपल्या घरातील भातुकलीची चूल बोळकी तिला खेळायला द्यायचे। साऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना ती आवडत होती, म्हणूनच ती सगळ्या जणांची लाडकी झाली होती। दमा कधीतरी तिला घेऊन बाहेर पडायचा, गावाजवळच्या एखाद्या शेतावर न्यायचा, हिरवगार उभं असलेलं शेतातलं पीक दाखवायचा, वाऱ्यावर हलणारी डोलणारी सळसळ सळसळ करणारी पानं दाखवायचा। हे बघून जनाला आनंद व्हायचा। ती आपल्या छोट्या छोट्या हातांनी टाळ्या पिटायची। एखाद्या शेतातला शेतकरी तिला पाहून जवळ यायचा, मायेने तिला जवळ घ्यायचा, ताटावरचं एखादं कणीस तोडून तिच्या हाती द्यायचा। फार मोठा अप्रूप खाऊ आपल्याला मिळाला असं तिला वाटायचं। दमा तसा गरीब होता पण प्रामाणिक होता। दुसऱ्यांच्या कोणत्याही वस्तूला तो विचारल्याशिवाय हात लावायचा नाही। मग तिच्यावर हक्क सांगणं, ती आपली आहे असं म्हणणं तर दूरच, चोरी करणं, खोटं बोलणं म्हणजे पापाचं धनी होणं असं तो मानत असे। वाईट गोष्टीपासून तो नेहमी दूरच राहत असे। वाईट कामाला तो नेहमी भीत असे। तो विठ्ठलाचा भक्त होता, वारकरी होता, यामुळे त्याच्यावर पहिल्यापासूनच हे संस्कार झालेले होते। जनाबाईला सुद्धा हेच वळण लागलं नसतं तरच नवल। म्हणतात ना, खान तशी माती जना मोठी होत होती। हळूहळू ती आईच्या कामाला मदतसुद्धा करू लागली होती।